नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस या महत्त्वाच्या पिकाबद्दल जी काही तण नियंत्रणाची माहिती आहे ती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कापूस हे नगदी पीक आहे आणि या पिकाच्या लागवडीपासून ते प्रक्रियापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या पिकामध्ये आहे. त्याचबरोबर मोठी आर्थिक उलाढालसुद्धा या राज्यामध्ये या कापसामुळे होते आहे आणि म्हणूनच कापसाला पांढरं सोनं असं म्हटलं जातं. आता कापसाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कापसाचं क्षेत्र हे खूप मोठं आहे, म्हणजे जवळजवळ 41 लाख हेक्टर क्षेत्र हे कापसाखाली आहे. मराठवाड्याचा विचार केला तर साधारण 15 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते आणि म्हणून हे दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं असं हे महाराष्ट्रातलं पीक आहे. आता कापूस लागवडीचे जे महत्त्वाचे घटक आहेत, म्हणजे लागवडीमध्ये येणारे घटक याच्यामध्ये जमीन आहे, बियाणे आहे, लागवड पद्धत आहे, तण नियंत्रण आहे, कीड नियंत्रण आहे, रोग नियंत्रण आणि वेचणी, हे महत्त्वाचे घटक आहेत. ज्याच्यावर आपल्याला खर्च करावा लागतो, ज्याच्यावर आपल्याला मेहनत करावी लागते आणि या सगळ्या घटकापैकी तण नियंत्रण हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. आता कापसाचं तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तण नियंत्रण केलं नाही तर तणामुळं कापसाच्या उत्पादनात घट येते आणि अनियंत्रित तणामुळे येणारी घट ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जवळजवळ 60-70% उत्पादनामध्ये घट येते जर आपण तण नियंत्रणाकडे कापसामध्ये लक्ष दिलं नाही तर. आता तण नियंत्रण करण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचा काळ असतो, प्रत्येक पिकामध्ये असतो. तसा तो कापसामध्ये सुरुवातीचा म्हणजे उगवणीपासून 60 दिवसापर्यंतचा जो काळ आहे तो पीक आणि तण स्पर्धेचा महत्त्वाचा काळ आहे. आपल्याला जे काही तण नियंत्रणाचे काम करायचं आहे ते हे याच काळात करायला पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. नाहीतर जे कापसाच्या उत्पादनामध्ये घट येण्याचं जे नुकसान आहे ते निश्चितच होत राहतं. जितकं आपण काम या 60 दिवसात करू तेवढं उत्पादनामध्ये त्याचा फायदा होतो. आता कापसामध्ये साधारणपणे जे तण आढळतात त्याच्यामध्ये एकदलवर्गीय आणि द्विदलवर्गीय दोन्ही प्रकारचे तण आढळतात आणि एकदलवर्गीय तण जे आहेत त्याच्यामध्ये सिप्पी, हराळी, केना, लवाळा ही प्रमुख तणे आहेत. तर द्विदल वर्गामध्ये दीपमाळ, उंदीरकानी, दुधी, कुरडू ही महत्त्वाची तणं आहेत आणि या तणांचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे. याच्याशिवाय बाकीचे सुद्धा काही जे तण आहेत ती यामध्ये आढळतात पण त्याचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. आता तण नियंत्रण करताना आपण या पिकामध्ये निरनिराळे प्रयोग घेतो आणि प्रयोगाअंती आपण शिफारसी करत असतो, म्हणजे काय करायचं म्हणजे तण नियंत्रण कमी होईल. आता पहिली जी शिफारस आपण दिलेली आहे ती अशी आहे की लावणीनंतर 30, 60 आणि 75 दिवसांनी कोळपणी करावी, म्हणजे आवताच्या साह्यानं कोळपं चालवायचं आणि जे काही तण उगवलेलं आहे हे तण काढून टाकायचं, ही पहिली शिफारस आहे. दुसरी शिफारस अशी आहे की पेरणीनंतर साधारण 3, 6 आणि 9 आठवड्यांनी खुरपणी आणि कोळपणी करायला पाहिजे, म्हणजे अगोदर खुरपणी करायची आणि त्याच्या मागं कोळपणी करायची, अशी आपली शिफारस आहे. म्हणजे आता हे कापूस पीक उगवून आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आंतरमशागत करणं किंवा तण काढणं हेच काम करणं महत्त्वाचं आहे. आता माहितीसाठी हे आहे की कापूस लागवडीच्या वेळेला बऱ्याच शेतकऱ्यांनी उगवणीपूर्व तणनाशक पण वापरलं असेल, परंतु हे तणनाशक आता वापरणं शक्य नाही. परंतु ते जर वापरलं कोणतं वापरायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये पेंडामिथिलिन आहे, डायरोन आहे आणि पायरीथायोवॅक सोडियम आहे. या तिन्हीपैकी कुठलंही एक तणनाशक आपण पीक उगवण्यापूर्वी वापरायला पाहिजे. आता पीक तर उगवून झालेलं आहे, लागवड झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आपण जी कुरपणी आणि कोळपणीची शिफारस केली आहे ते काही कारणामुळे शक्य झालं नाही किंवा मजूर मिळाले नाही किंवा आणखी काही कारण असेल तर मग अशा वेळेला आपल्याला तणनाशक वापरता येईल. आणि पेरणीनंतर पीक उगवणीनंतर साधारण 30 दिवसांनी जी शिफारस आहे ती अशी आहे की पायरीथायोवॅक सोडियम 10% EC 62.5 ग्रॅम प्रति हेक्टर आणि त्याच्यामध्ये क्युझोल्फापिथाइल 5% EC 50 ग्रॅम प्रति हेक्टर हे दोन्ही औषधं म्हणजे तणनाशकं पंपामध्ये फवारणीच्या वेळेला एकत्र मिसळायचे आणि नंतर फवारणी करायची आणि फवारणीनंतर साधारण 45 दिवसांनी परत एक कोळपणी करायची. असं जर आपण केलं, हे जर उभ्या पिकामध्ये जर असं काम केलं तर निश्चितच आपल्याला तणांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं दिसून येईल आणि त्यामुळं पीक चांगलं जोमानं वाढेल आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळवता येईल. म्हणजे आत्ताच मी जे सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे की उगवणीपूर्व पेंडामिथिलिन किंवा डायरॉन आणि उगवणीनंतर क्युझोल्फापिथाइल
किंवा पायरीथायरॉक्स सोडियम किंवा दोन्ही मिक्स करून हे जर उभ्या पिकामध्ये मारलं तर त्याच्या पिकावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही, परंतु पिकाचं तण नियंत्रण चांगलं होऊन उत्पादनामध्ये भरघोस वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आता कापूस तण नियंत्रणाचं सूत्र असं आहे की वेळीच तण नियंत्रण करा तरच आपल्याला भरपूर उत्पन्न कापसाचं मिळेल. म्हणजे वेळ टळून जर आपण तण नियंत्रण केलं तर त्याचा तेवढासा परिणाम आपल्याला दिसून येणार नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे की वेळीच करा तणाचं नियंत्रण, भरपूर मिळेल कापसाचं उत्पादन. धन्यवाद.